नमस्कार, येणाऱ्या आठवड्यातील शेअर बाजाराचा दिशानिर्देश आणि कुठल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापराव्यात या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. GEPL कॅपिटलच्या यूट्यूब चॅनलचे सदस्य व्हा व शेअर बाजाराचे अध्यावत आणि माहिती मिळवण्याची संधी गमवू नका. गुंतवणुकीवर आपले ज्ञान वाढवण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकनवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, ह्या आठवड्यात निफ्टी हा सपाट सुरू होऊन पहिले 3 दिवस तो त्याच्या 20 दिवसांच्या चलत सरासरीजवळ फिरत होता. तथापि गेल्या 2 दिवसात निफ्टीने त्याच्या महत्वपूर्ण प्रतिकार पातळीच्या म्हणजेच 17,777 ह्या पातळीच्या वरती उसळी घेतली. आठवड्याखेरीस निफ्टी हा 17,833.35 ह्या पातळीवर बंद झाला. ह्या आठवड्यात निफ्टीने 294 अंकांची कमाई केली आणि 1% निफ्टीत 1.68% वाढ पाहायला मिळाली. ह्या आठवड्याची बाजाराची तांत्रिक निरीक्षणे पुढील प्रमाणे. आठवड्याच्या आलेखावर निफ्टीने ऑक्टोबर 2021 पासून सुरू झालेल्या उतरत्या ट्रेंड लाईनचा महत्वपूर्ण प्रतिकार पातळीच्या वरती उसळी घेऊन तो त्यावरती टिकून राहिल्याने निफ्टीचे लघु आणि मध्यम कालावधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. दिवसाच्या आलेखावर निफ्टीने मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या साचेबद्ध चालीचा ब्रेकआउट देऊन त्याने उच्च माथा उच्च पायथा ही तेजीची रचना बनवली. बाजाराचे महत्वाचे दिशादर्शक जसे की RSI वरच्या बाजूस मार्गक्रमण करीत असून तो 60 ह्या पातळीच्या वरती टिकून राहिल्याने बाजाराचा भक्कम सकारात्मक वेग दर्शवतात. तांत्रिकदृष्ट्या बाजाराला तात्काळ भक्कम आधारा 17,600 आणि त्यावरती 17,380 जो की गॅप सपोर्ट आहे ह्या पातळ्यांवर भक्कम आधार असेल. वरच्या बाजूस बाजाराला 18,150 आणि त्यावरती 18,350 जो की जानेवारी 2022 उच्चांक आहे ह्या पातळ्यांवर मोठ्या प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी बाजारात नवीन तेजीचे व्यवहार करताना 17,380 ही धोक्याची आदळपातळी त्यांच्या नवीन आणि पूर्वीच्या सर्व खरेदीच्या व्यवहारांसाठी निश्चित करावी. बँक निफ्टीच्या बाबतीत निरीक्षण असते की ह्या आठवड्यात बँक निफ्टीने निफ्टीच्या तुलनेत जबरदस्त कामगिरी केली. आठवड्याच्या आलेखावर बँक निफ्टीने तेजीची मोठी कॅनर रचना बनवून तो 40,000 ह्या महत्वपूर्ण पातळीच्या वरती टिकून राहिल्याने बँक निफ्टीचे लघु आणि मध्यम कालावधीसाठीचे तेजीचे लक्षण स्पष्ट होते. दिवसाच्या आलेखावर बँक निफ्टीने उच्च माथा उच्च पायथा ही तेजीची रचना बनवून तो त्याच्या 20 दिवसांच्या चलत सरासरीच्या म्हणजेच 39,265 ह्या पातळीच्या वरती टिकून राहिल्याने बँक निफ्टीवर तेजी करणाऱ्यांची पकड भक्कम होत असल्याचे निदर्शनास येते. बँक निफ्टीचे महत्वाचे दिशादर्शक जसे की RSI हे 65 ह्या पातळीच्या वरती टिकून राहिल्याने बँक निफ्टीचा सकारात्मक वेग हा कायम असल्याचे दर्शवतात. येत्या काळासाठी बँक निफ्टीचा तात्काळ भक्कम आधार हा 39,258 जो की ह्या आठवड्याचा निश्चांक आहे आणि त्याखाली बँक निफ्टीला 37,681 जो की 5 आठवड्यांचा निश्चांक आहे ह्या पातळ्यांवर मोठा भक्कम आधार असेल. तसेच वरच्या बाजूस बँक निफ्टीला 41,829 जो की बँक निफ्टीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे आणि त्यावरती 43,580 ह्या पातळ्यांवर मोठ्या प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. पुढील आठवड्यासाठी आम्ही 2 कंपन्यांचे समभाग खरेदीसाठी सुचवू इच्छितो जे की गुंतवणूकदारांना बाजारात चांगला परतावा देऊ शकतील. त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे टेक महिंद्रा लिमिटेड. हा सहभाग 1,126 रुपये या भावाला खरेदी करून त्याचे पुढील लक्ष हे 1,230 रुपये इतके राहील व ह्या सहभागाची धोक्याची आधारपातळी 1,060 रुपये ही असेल. दुसरा सहभाग आहे तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड. हा सहभाग 553 रुपये ह्या भावाला खरेदी करून गुंतवणूकदारांनी ह्या सहभागाची धोक्याची आधारपातळी 530 रुपये इतकी ठेवावी आणि हा सहभाग येत्या काळात 610 रुपये इतके लक्ष काढू शकतो. तुर्तास इथेच थांबू. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला शेअर बाजारातील घडामोडींबद्दल जाणून घ्यायचे असल्यास आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आपण खाली दिलेले बेल आयकनचे बटन दाबून आमच्या GEPL कॅपिटल या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. Investments in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. Investors must make their own investment decision based on their specific goals, financial position, and risk appetite.
The content provided herewith is purely for information and educational purpose only.